नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतले श्री लालबागच्या राजाचं दर्शन. राजाच्या चरणी सचिन नतमस्तक. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लोटली बॉलिवूड कलाकारांची टीम. बिग बी अभिषेकसह अजय देवगणनेही घेतले बाप्पाचे दर्शन. भाजप अध्यक्ष अमित शहा दिल्लीला रवाना. शहांच्या मुंबई दौऱ्यात राणेंची भेट न झाल्यानं राणेंचा भाजप प्रवेश गुलदस्त्यातच. सानपाडा येथील सोनकारच्या राजाला पार्श्वगायक शंकर महादेवन यांची भेट. 21व्या वर्षात बाप्पा विराजमान इको फ्रेंडली मयूर महालात. आणि आरक्षणासाठी बुलढाणा चिखलीमध्ये राजपूत आरक्षण मेळावा संपन्न. राजपूत नेते अजय सिंग सेंगर आरक्षणासाठी आक्रमक. गणेश उत्सवानिमित्त वाशिम जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपली जाते. गणेश मंडळांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. काही मंडळांनी तर मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरही आयोजित केलेत. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतोय. गणेशोत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. मालेगाव येथील विघ्नहर्ता नवरंग आणि जनता गणेश मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला. गणेश उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी शहरात या गणेश मंडळाच्या वतीने महारक्तदान शिबिर घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलाय. विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ मालेगाव, जनता गणेश उत्सव मंडळ मालेगाव, तसेच नवरंग गणेश उत्सव मंडळ पांडेवेटाळ मालेगाव यांच्यातर्फे दरवर्षी एक सामाजिक म्हणून भेटण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केले जाते. तसेच यावर्षी पण रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे आतापर्यंत 65-67 जणांचं रक्तदान इथे झालंय. 101 टार्गेट आहे. गेल्या वर्षी पण 88 जणांचं रक्तदान झालं होतं. आणि सामाजिक ऋण आपण आपलं फेडलं पाहिजे. धार्मिक कार्यक्रम आपण सगळे करतो, आपली संस्कृती जगात महान आहे, पण आपलं सामाजिक काहीतरी ऋण आहे, आपण ते फेडलं पाहिजे म्हणून दरवर्षी या कॅम्पचं आयोजन होतं. आणि मी ब्लड बँक म्हणून दरवर्षी आम्ही इथे आवर्जून या कॅम्पला उपस्थित राहतो. आणि वर्षभर जर कधी कोणाला ब्लड लागलं तर आम्ही आमच्या त्या कार्डवर वगैरे अवेलेबल करून देतो. आणि जर कधी पण जर मालेगावमध्ये कोणत्या परिसरात कोणत्या पेशंटला ब्लड लागत असेल तर या कॅम्पच्या कार्डमुळे दरवर्षी लोकांना कन्सेशन मिळते. आणि या कॅम्पचा बराचसा फायदा मालेगाव आणि परिसरातील लोकांना होतो. या रक्तदान शिबिरचा उपयोग लोकांना खूप मोठ्या प्रमाणात होतो. ही शिबिर यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य दरवर्षी अथक परिश्रम घेतात. 20 ऑगस्ट 2017 विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ मालेगाव, जनता गणेश उत्सव मंडळ मालेगाव, तसेच नवरंग गणेश उत्सव मंडळ पांडेवेटाळ मालेगाव यांच्यातर्फे दरवर्षी एक सामाजिक म्हणून भेटण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केले जाते. तसेच यावर्षी पण रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि कार्यक्रमाची ठिकाण हे जयस्वाल कॉम्प्लेक्स गौरकर ज्वेलर्सच्या समोर हे आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आतापर्यंत 65-67 जणांचं रक्तदान इथे झालंय. 101 टार्गेट आहे. गेल्या वर्षी पण 88 जणांचं रक्तदान झालं होतं. आणि सामाजिक ऋण आपण आपलं फेडलं पाहिजे. धार्मिक कार्यक्रम आपण सगळे करतो, आपली संस्कृती जगात महान आहे, पण आपलं सामाजिक काहीतरी ऋण आहे, आपण ते फेडलं पाहिजे म्हणून दरवर्षी या कॅम्पचं आयोजन होतं. आणि मी ब्लड बँक म्हणून दरवर्षी आम्ही इथे आवर्जून या कॅम्पला उपस्थित राहतो. आणि वर्षभर जर कधी कोणाला ब्लड लागलं तर आम्ही आमच्या त्या कार्डवर वगैरे अवेलेबल करून देतो. आणि जर कधी पण जर मालेगावमध्ये कोणत्या परिसरात कोणत्या पेशंटला ब्लड लागत असेल तर या कॅम्पच्या कार्डमुळे दरवर्षी लोकांना कन्सेशन मिळते. आणि या कॅम्पचा बराचसा फायदा मालेगाव आणि परिसरातील लोकांना होतो. एवढं बोलून माझ्या वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.